न्हावा शिवडी सेतू प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारनं मोबदला देण्याचा जाहीर केलाय. तो मोबदला मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आपली योग्य ती नोंदणी करून भरपाई मिळवून घ्यावी अशी सूचना माजी खासदार लोकनेते रामसिंग ठाकूर यांनी गव्हाणी येथे केली. नियोजित न्हावा शिवडी सेतू उभारणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेत. हा सेतू उभारताना जी गावं प्रकल्प बाधित होणार आहेत त्या गावातील ग्रामस्थ मच्छीमार यांच्या नोंदणीचं शिबिर MMRDAच्या माध्यमातून गव्हाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत यांच्यासह MMRDAचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे, उपायुक्त अनिल वानखेडे, अधीक्षक अभियंता आबासाहेब नागरगोजे, अतुल पाटील, नायब तहसीलदार BT गोसावी, अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तनकोटी, जायका कंपनीचे सल्लागार विवेक कुलकर्णी, न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, रायगड जिल्हा कोळी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, कैलास कोळी, भाऊशेठ पाटील, राजेंद्र कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, माई भोईर, जिज्ञासा कोळी, स्नेहलता ठाकूर, मोतीराम कोळी, वामन म्हात्रे, अमर म्हात्रे, हेमंत ठाकूर, परशुराम कोळी, गोपीनाथ कोळी, काशीनाथ कोळी, सुरेश पाटील, महेश पाटील, कृष्णाशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, गणेश पाटील, केशव ठाकूर, MD खारकर, KS ठाकूर आदींसह विविध मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या लोकांच्या मागण्या काय? तुम्ही म्हणते 7.5 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटर, पुढे कुणाशी बोलावं लागेल, काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. सगळे पुरते मर्यादित नसून आपल्या लोकांना, सर्व लोकांना जो जो अपेक्षित आहे त्या प्रत्येकाला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारचा स्पष्ट.